चला स्टार्ट दी मैच, सुरुवात करा मॅचला बी फास्ट, कारण की आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये देखील शेवटची मॅच खेळताना थोडा संदर झाला होता. बी फास्ट, सो टीम धोंडा वडवली, दत्तकृपा धोंडा वडवली, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आणि टीम कोलाचा पाडा या संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. चला वळते मॅच मध्ये. दत्तकृपा धोंडा वडवली विपक्षामध्ये आई दुधेश्वरी कोल्हाचा पाडा, दोन संघ अगदी आपल्या भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर खूप वर्षांपासून हे दोन संघ क्रिकेट खेळत आले आहेत. म्हणजे त्यांचा क्रिकेटचा एक अनुभव जर बघितला गेला तर खूप आहे तो अनुभव. आज या स्मृतीचषकमध्ये लावताना कशा प्रकारचा गेम प्ले करतायत, कशा प्रकारचा खेळ दाखवला जातोय हे बघावं लागेल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल. टिपक्याची रांगोळी सजवली जाते. अगदी जर बघितलं गेलं तर डीप मिड विकेट ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. तर दुसरा लॉंग ऑफ, म्हणजे जर बघितलं गेलं गोलंदाजाचे दृष्टिकोन तर गोलंदाजीवरती कुठेतरी अटॅक करेल. पहिला चेंडू इथे अवैध फटका फसलाय, सेट ड्राईव्ह केलाय, वन बाउंड चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार, आगाज केलं जातंय चार धाव्यांनी, मात्र वैयक्तिक आणि सांघिक खातं उघडलं जातं. बीमरच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यावरती सहा धावा लिहिल्या होत्या. पुढचा चेंडू इथे फ्रेडचा होता, अगदी मिडॉनच्या क्षेत्रात रनआउटची संधी असेल पण स्टंप आधी पडले होते त्या कारणामुळे, मात्र फलंदाज सेफ. प्रशांत याला जीवनदान मिळालंय आणि इथे एक धाव कंप्लीट केली गेली. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आकड्यावरती, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर दोन चेंडूवरती दोन मोठे फटके असं देखील म्हणावं लागेल. प्रशांत आणि अनंताची जोडी सातत्याने कार्यरत असते टीम कोल्ह्याचा पाडा या संघासाठी, सातत्याने एक चांगला खेळ करत आलेत. दोन चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, धावसंख्या फळकावरती 12 आकड्यावरती. अनंता स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू फेस करताना हवे चेंडू, चान्स घ्यायची गरज आहे की काय, चुकीच्या एंडला थ्रो. बघा, म्हटलं ना की मैदानात तुम्ही जेव्हा जेव्हा असताना शारीरिक ॲज वेल ॲज मेंटली, म्हणजे बॉडीने देखील आणि मेंटली देखील तुम्हाला मैदानात उभं राहावं लागतं. तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड हे गरजेचं असतं. कुठल्या एंडवरती धोका आहे, कुठल्या एंडवरती विकेट मिळू शकते हे बघणं गरजेचं असतं. कुठेतरी स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. इथे चुकी केली, कारण की इथे अनंताची जर विकेट मिळाली असती तर मी म्हणेन की या मॅचमध्ये जवळजवळ तुम्ही कमबॅक देखील करू शकले असते.
पण अनंताचा विकेट इथे गमावला गेलाय, ती संधी आली होती वाट्याला आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि आता मात्र गरिबी में आटा गेला। फटका चांगला आहे, सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर, चौकार आता करीता प्रशांतच्या बॅटमधनं। चला बोलते मैच मध्ये इथे बॅटची एज नक्कीच होती, पण यष्टीरक्षकाकडून ती चुकी पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये। निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 17 या आकड्यावरती। चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, 17 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते। दोन ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच मैदानामध्ये क्रिएट झाल्या होत्या, पण तिथे मात्र फायदा उचलता आला नाही। यावेळेस बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिजन मध्ये एका धावेकरिता चेंडू निघून जातो की काय, पंचांचा इशारा काय येतो हे बघणं गरजेचं असेल। पंच धावा या चेंडूवरती किती, एक सिंगल, ओके एकच धाव असेल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 18 याकड्यावरती। कालच्या दिवसात आपण बघितलं होतं अगदी पॉवर प्ले मध्ये 23 धावा जोडल्या होत्या, सर्वाधिक पॉवर प्लेचा स्कोर, आणि ओव्हरऑल जर सर्वाधिक एका षटकाच्या पाठीमागचा जर स्कोर बघितला गेला तर 33 धावा, ज्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले होते, 1 चौकार, 2 नो चेंडू होते, 2 वाईड चेंडू होते। त्याच्या जोरावरती मात्र 33 धावांचं ते फटकेबाजी आतिषबाजी, आणि त्या जोरावरती अंतिम मॅचमध्ये देखील टीम बोंबेपाडा संघाने कुठेतरी आपले विजयाची शंख फुकलं गेलाय। तो षटक जर 33 धावांचा आला नसता तर मी असं म्हणू शकलो असतो की बोंबेपाडा संघ बॅकफुटला असता, पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जर तर नाहीये, तुम्ही केली चुकी त्या चुकीला तुम्ही परतफेड करावी लागेल, असं म्हणतात ना की निर्णय कोणताही घ्या पण घेतलेला निर्णय कसा योग्य ठरवायचा हे तुमच्या हातामध्ये असतं, आणि तिथे मात्र निर्णय घेतला होता जो केज ग्रुप संघाने तो कुठेतरी चुकीचा ठरला आणि त्याच्या जोरावरती त्यांना मात्र परतीचा प्रवास करावा लागला शेवटच्या मॅचमध्ये। पण आजच्या दिवसामध्ये कोणाची चुकी इथून त्यांना परतफेड करावी लागेल आणि कोणाचे यशस्वीरित्या झालेले सक्सेसफुल प्लॅन्स या मॅचमध्ये त्यांना अंतिम टॉप 3 मध्ये जाऊन दाखल करतायत हे बघणं गरजेचं असेल। आजच्या दिवसाचा जर विचार केला तर एकंदरी आज एक संघ क्वालिफाय होण्यासाठी 10 संघ लढत आहेत आणि 10 मधला 1 संघ जाऊन पोहोचेल अंतिम 4 मध्ये। गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज प्रशांत, माफ करा प्रितेश, स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत पाहायला मिळतोय। पहिला चेंडू प्रितेशाचा हाफ ट्रॅकर चांगला चेंडू आहे, उंची देखील खूप चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर उसळी देखील चांगली आहे आणि त्याच्या जोरावरती पंचांनी ताकीद देखील केलंय की यस 1 फॉर दी ओव्हर। एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्स चेंडू हाताळू शकता आणि तो मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र खूप चांगल्या पद्धतीच्या प्रश्नात यूज केला गेलाय। या पद्धतीची गोलंदाजी असली पाहिजे, कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही अशी गोलंदाजी कराल फलंदाज कुठेतरी बॅकफुटला जाईल आणि तो प्रेशर क्रिएट होईल, जेव्हा जेव्हा प्रेशर क्रिएट होईल तेव्हा तेव्हा विकेट मिळवण्याची संधी देखील असते। हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता, इथे देखील खूप लेंथ चांगली होती, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे आणि सरळ फलंदाजाला चकवा देऊन निघून गेलाय। प्रशांतच्या विरोधामध्ये या प्रकारचे हल्ले प्रितेश करतोय, म्हणजे खऱ्या अर्थाने प्रितेशची जी गोलंदाजी आहे ती ताकद आहे, तो गोलंदाजीतला जो गोडवा आहे तो मात्र टीम धुंडावडवली संघाला चाखायला मिळतोय। पहिले 2 चेंडू निर्धाव, खूप चांगला लेंथ वरती, पिचिंग खूप सुंदर होती। तिसरा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, इथे फटका फसलाय, झेल होऊ शकते की काय, पण बघा दोघांच्या कॉम्बिनेशन मधून हा चेंडू निघून जाईल, दोघांची भांडण आणि तिसऱ्याचा लाभ हे ऐकलं होतं आज बघायला देखील मिळालं। इलाका तेरा दमाका मेरा। धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 22-22 आकड्यावरती। 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज प्रितेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे। पहिले 2 चेंडू खूप सुंदर पद्धतीने निर्धाव हाताळले गेले, तंतर तिसऱ्या चेंडूवरती शॉर्ट ऑन पूल, तिथे मात्र 4 धावा
आणि या वेळेस फुलटॉस चेंडूवरती 6 धावा. प्रशांत आग उकळतोय, प्रशांत पूर्णपणे या मॅचला कलाटणी देतोय. सहा धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या 28-28 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली. असं आपण टीव्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल किती सुंदर पद्धतीने हा चेंडूला कन्वर्ट करून दिला 6 धाव्यांकरिता. म्हटलं होतं ना की टीम कोल्हाचा पाडा या संघाने खूप क्रिकेट खेळलाय, त्यांच्याकडे क्रिकेटचा अनुभव खूप जास्त पद्धतीने आहे आणि तो अनुभव आज या मैदानामध्ये दाखवला जातोय डोंडा वडवलीच्या अगेन्स्ट. 28-28 या धावसंख्या बिनबाद 28 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 5वा चेंडू इथे चांगल्या लेंथवरती हाताळला गेलाय. अगदी एक धाव कम्प्लीट केली आहे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि तिथून फिकीकरेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या जोरावरती 30 धावांची ही पार्टनरशिप चांगली मैदानामध्ये झळकवली गेली आहे. बघा, तुम्ही विकेट जेव्हा वाचवता, जेव्हा विकेट राखता, तेव्हा धावा देखील बनल्या जातात, कारण की पार्टनरशिप तुमच्या धावा जोडण्यासाठी सज्ज असते आणि इथे एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती 30 धावा फळकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात. एक चांगला खेळ दाखवला गेलाय, स्टेबल आहे टीम कोल्हाचा पाडा संघ. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर, इथे वेगवान चेंडू होता, सरळ फलंदाजाचा कानाजवळ निघून गेलाय. पंचांचा इशारा काही, षटक समाप्त होत आहे. अगदी 2 षटकाच्या समाप्तीनंतर सरासरीचा जर विचार केला तर 15च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजे 30 या आकड्यावरती. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल प्रशांत आणि अनंताची जोडी जी कार्यरत आहे. 30 धावांची आतिषबाजी, ज्यामध्ये प्रशांतचे फटकेबाजी खूप सुंदर पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधनं जर बघितले गेले तर आत्तापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकार हे पाहायला मिळालेत आणि खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी. प्रत्येक चेंडूवरचा कॅल्क्युलेशन, प्रत्येक चेंडूवरचा त्याचा जो प्रयत्न असतो तो खूप सुंदर पद्धतीने दाखवला गेलाय. ड्रिंक ब्रेक घेतला जातोय मैदानामध्ये. मी एवढंच म्हणेन की मैदानात जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल बसून पिण्याचा प्रयत्न करा, कारण की आपण जेव्हा उभे राहून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तेव्हा गुडघ्यांचा त्रास आणि स्टोनचा प्रॉब्लेम होण्याची संभाव्यता जास्त असते. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल नितेश साऊंड बोरपाडा यांचा लोगो दाखवला जातोय, ज्यांच्या माध्यमातून सुंदर मधुर संगीत आपल्या कानांपर्यंत पोहोचवले जातात. डीजे नितेश बोरपाडा. जेव्हा जेव्हा या विभागामध्ये अशा प्रकारचे कुठले कार्यक्रम होतात, क्रिकेटचे सामने असो, हल्दी समारंभ असो, तिथे मात्र कार्यरत असतात डीजे नितेश. त्यांच्या माध्यमातून सातत्याने मधुर संगीत आपल्या कानांपर्यंत पोहोचवले जातात. त्यांचा लोबो आपण बघितला टीव्ही स्क्रीनवरती. चला बोलतोय मैदानात पुन्हा एकदा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असेल आणि 3ऱ्या षटकामध्ये शशिकांत याच्या हातामध्ये गोलंदाजी. आता मात्र टीम दत्तकृपा धोंडा वडवली या संघाने सोपवली आहे. पहिला चेंडू गती परिवर्तन, पहिला चेंडू खूप चांगल्या लेंथवरती हाताळलाय. ड्राईव्ह केला चेंडूला, एक धाव कम्प्लीट केली जाईल आणि अनंताच्या माध्यमातून. हे बघा, ही कॅल्क्युलेशन अनंताचं जे आहे ना ते खूप सुंदर आहे, कारण की एका बाजूला जर प्रशांतच्या बॅटमधून धावा येतात तर अनंताची स्ट्रॅटेजी बघा, प्रशांतला स्ट्रायकर एंडलावरती आणणं गरजेचं. ही स्ट्रॅटेजी खूप गरजेची असते आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कुठेतरी एक चांगलं खेळाडू तुमचं आहे ते दर्शवलं जातं, कारण की प्रशांत हल्ले करतोय. बघा पुढचा चेंडू प्रशांतच्या बॅटमधनं स्लॉग स्वीप केलाय चेंडूला, सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषी बाहेर प्रेक्षक राजाच्या भेटीला. स्ट्राईक रोटेशन किती चांगल्या पद्धतीने मैदानात चालू आहे. तुमची स्ट्राईक कशा प्रकारे तुम्ही रोटेट करता, कोणता फलंदाज चान्स घेतो, कोणता फलंदाज अटॅक करतो, ही स्ट्रॅटेजी आखणं गरजेचं असतं. कारण की प्रशांतच्या बॅटमधून जर धावा येतात तर तो स्ट्रायकर एंडला असणं गरजेचं असतं आणि त्याच्या जोरावरती मात्र अनंता कुठेतरी त्याला स्ट्राईक रोटेट करून देतोय. इथे फटका फसला होता नोमॅन्स लँडमध्ये, एक धाव कम्प्लीट केले, दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न इथे सक्सेसफुल ठरेल, कारण की दोघांची कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि त्या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली आहे 39 या आकड्यावरती. यापुढील होणारी मॅच मित स्पोर्ट्स कव्वाड बी आणि विपक्षामध्ये जय संतोषी माता अनगाव बी, दोन्ही संघाने नाणेफेकीच्या कक्षामध्ये रवाना व्हायचंय, कारण की इनिंग ब्रेक नंतर त्वरित नाणेफेकीचा कौल केला जाईल. वळतोय मॅच कडे. 2-3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 39 ही धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते. यावेळेस ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. बघा, जे या वेळेस हल्ले करायला सुरुवात केली ना फलंदाजाने, कुठेतरी आपले मनसुप्ते टाकले गेले, आपले हत्यार जे आहे ते टाकले गेले. बॉडी लँग्वेज त्यांची साफसाफ दाखवते की कुठेतरी प्रेशर मनामध्ये आहे, तो दडपण अजून बदलावावा लागेल, कारण की हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो असा आहे ना
की शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही की कोणत्या पक्षाकडे झुकतोय. अगदी जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही, म्हणून इथून हार मानणं हे आमच्या तत्वात नाही, हे दाखवावं लागेल. पुढचा चेंडू स्टेप आउट केलाय, इथे देखील फटका ऑर्थोडॉक्स लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील, चेंडूला कलेक्ट करून फेकी देखील खूप सुंदर. विकेटची संधी गमावलीये. या चुका, याच चुका तुम्हाला महागड्या ठरतायत. एक एक चुकी तुम्हाला या मॅच मध्ये कुठेतरी समोरच्या संघाला पुढे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रवृत्त करते. या चुका रोखावा लागतील टीम धोडावडवली संघाला, कारण की पहिल्या षटकामध्ये देखील रनआउटची संधी होती, तिथे अनंताचा विकेट मिळाला असता. तदनंतर एक झेल देखील सोडली गेली आहे, इथे देखील झेल हवेमध्ये असेल आणि इथे देखील ड्रॉप केली आहे. बघा, मी म्हटलं होतं ना की चुकी करणे ही चुकी नसते, पण चुकीला वारंवार दर्शवणे ही खऱ्या अर्थाने चुकी असते, आणि ती वारंवार दर्शवली जाते आणि ती खरी चुकी केली जाते. पंचांचा इशारा काय, तर षटक समाप्त होतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 47 आकड्यावरती. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक पहिलं हाताळण्यासाठी कृतिक, ज्यामध्ये असं म्हणतात ना की शेवटच्या षटकामध्ये धावा खूप जास्त येतात, पण इथे पहिल्या षटकापासून सुरुवात केली आहे मोठा धावा मारण्याची. रणनीती खूप चांगली दाखवली मैदानात. धावसंख्या फळकावरती जोडली गेली आत्तापर्यंत, ती म्हणजेच 47 आकड्यावरती. आणि या 47 जर बघितलं गेलं तर अनंता वैयक्तिक 24 धावांवरती खेळतोय, म्हणजेच जर बघितलं माफ करा, प्रशांत 24 वरती खेळताना पाहायला मिळतोय. या इथून प्रशांतचं अर्धशतक पूर्ण पाहायला मिळेल का, स्मृतीचषक 2022 पहिलं अर्धशतक प्रशांतच्या बॅटमधनं येईल का हे बघावं लागेल आता मात्र. सव्वेचाळीस धावांवरती प्रशांत खेळताना पाहायला मिळतोय. अर्धशतक झळकवण्याची ही सुवर्ण संधी 17 चेंडू मध्ये जोडल्यात गेल्या त्याचा 24वा हा चेंडू. इथे फुल टॉस आणि फटका फसलाय, झेल देखील सुटली गेलीय. आता म्हणावं तरी काय, कारण की जवळजवळ प्रशांताला 3 संधी दिल्या गेल्या, 1 रनआउट आणि 2 झेल सोडल्या गेल्यात. एक फलंदाजाला जर तुम्ही 3 वेळा जीवनदान देत असाल तर त्याची आक्रमकता झेलण्यासाठी तुम्ही देखील तयार राहा, कारण की हे म्हणावं लागतंय. कारण की जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाला संधी मिळाले तेव्हा तेव्हा त्याचे मोठे फटकेबाजी, त्याचे आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाले, आणि इथे 3-3 वेळा संधी दिली गेली आहे. कुठेतरी फटका फसला होता, इथे झेल घेणं गरजेचं होतं, पण पुन्हा एकदा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी, आणि ती चुकी महागडी ठरली आहे. तिथे क्षेत्ररक्षक रोहित होते, रोहितकडनं चुकी त्या आधी देखील यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली होती, आणि मिडऑफच्या क्षेत्रामध्ये देखील एक चुकी पाहायला मिळाली. एकंदरीत 3 झेला सुटल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल पाहायला मिळतोय. धावसंख्या फळकावरती जोडली गेली 48-49. एकोणपन्नास या आकड्यावरती धावसंख्या जोडली गेली आहे. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. प्रशांतचा वैयक्तिक जर विचार केला तर 45 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे आता देखील फटका फसलाय आणि आता चुकी नाही, इथून चुकी करण्यात येणार नाही, आणि प्रशांत 45 धावांवरच योगदान देऊन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आणखी एक कठीण प्रश्न अनंत धापसेच्या नावाने मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा देखील खेळाडू एक सातत्याने चांगला क्रिकेट खेळत करत आलाय. धावसंख्या फळकावरती जर विचार केली तर आतापर्यंत फळकावरती 49-49 आकड्यावरती. या टुर्नामेंटचं सर्वाधिक स्कोर बघितलं गेलं तर 53 धाव आपल्याला कालच्या दिवसामध्ये. अनंत धापसे पहिला चेंडू पाकवड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषेबाहेर, इथे देखील 6 धावा येतील
आणि सहा धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. चेंडूंचा जर विचार केला तर चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, तो म्हणजे 4. या षटकातील शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीम धुंडा वडवली सांगत असेल कधी 2 चेंडू कंप्लीट होतील, कारण की प्रत्येक चेंडूवरती ज्या पद्धतीने अटॅक केलाय ना टीम कोल्ह्याच्या पाड्या संघाने, पूर्णपणे धुंडा वडवली संघाचे बुरुस्त परास्त करण्यासाठी सज्ज आहेत. पुढचा चेंडू अनंत दापसेच्या बॅट मधन एक रो मध्ये 2 षटकार बॅक टू बॅक. शेवटचा अंतिम चेंडू षटकार हॅट्रिक इथून अनंता करेल का कंप्लीट. हा देखील लोवर फुल टॉस चेंडू अगदीच लॉक स्वीप केलाय चेंडूला बॅकवर्ड कव्हर लेगच्या रिजन मध्ये. फिकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने कंप्लीट केला जाईल. तिसरी धाव पूर्ण होईल का, यास कॉलिंग दिली गेली आहे आणि इथून 2 जावा. आणि या 2 धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे टीम म्हणजे टीम कोल्ह्याच्या पाड्या संघाने 63-63 या आकड्यावरती आणि 64 धावांचं आव्हान दिलंय. त्या आधी वळतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये, जिथे मात्र दोन्ही संघ असतील. एका बाजूला टीम मिड स्पोर्ट्स कव्वाड बी आणि विपक्षामध्ये जय संतोषी माता अनगाव बी. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतोय. कव्वाड बी या संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत अनगाव आपल्या संघाचे कर्णधार जय संतोषी माता अनगाव बी आणि मिडस्पोर्ट्स कव्वाड बी. ही मॅच, ही लढत खूप सुंदर असेल, बघण्यासारखी असेल, कारण की दोनच संघ अगदी जर बघितला गेला तर मागच्या अंकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलाय. आणि आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून नॉनफेकेचा कौल केला जाईल. एका बाजूला स्मृती चषक 2022-23 आणि एका बाजूला NR बोरपाडा. कॉलिंग कोण देत आहे? येस, कव्वारकड संघाकडनं NR बोरपाडा अशी कॉलिंग आणि स्मृती चषक 2022 पाहायला मिळतं. येस, एका अर्थी मान्यवरांनी विनंती करतो की व्यासगाच्या कर्णधाराकडे वळतोय. सर्वप्रथम नाणेफेकेचा कौल जिंकलायत, समोर अनगाव संघ आहे, काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. अगदी जर बघितलं गेलं तर मागच्या हंगामामध्ये कव्वाड ए संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय, म्हणजे अपेक्षा ठेवल्या जात आहेत, पण ज्या पद्धतीने खेळ पाहिजे अजून झालेलं नाही आहे. इथून या मॅचमध्ये कशा अपेक्षा असतील? काय नाही, आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. हार जीत होते, एक संघ हारतो तेव्हा समोरचा संघ जिंकतो, त्यामुळे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. अगदी जर बघितलं गेलं तर हा मैदान जो आहे तो फलंदाजांना अनेकदा परिपक्व ठरतोय, कारण की इथे बॅटिंग होते. क्षेत्ररक्षण करताना अनगावच्या समोर किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. अगदी जर म्हणाल तर ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरती अशा प्रकारचे नियोजन आयोजन खूप कमी प्रकारे पाहायला मिळतात. काय म्हणाल NR बोरपाड्याच्या या नियोजनाबद्दल? अपेक्षित नव्हतं का एवढं बाहेर नियोजन करतील NR बोरपाडा संघ, कारण की अगोदर कव्वाड संघाचा कर्णधार आपला चेंडू चॉईस करून जायचा आहे. टीम कव्वाड आपला कर्णधार इथपर्यंत पोहोचवा. चला बोलतोय मॅच मध्ये, ज्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीची रंगत पाहायला मिळाली. एका बाजूला टीम कोल्ह्याचा पाडा, विपक्षामध्ये टीम धुंडा वडवली, ज्यामध्ये धावा जोडल्या गेल्यात फळकावरती 63-63 आणि 64 धावांचं आव्हान दिलं गेलं. एक भलं मोठं आव्हान आहे. हे आव्हान पार पाडण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये, एका बाजूला यश तर एका बाजूला कृतिक. पहिला षटक गोलंदाज अनंता, पहिला चेंडू अनंताच्या विरोधामध्ये. इथे मेडॉनच्या क्षेत्रामध्ये रनआउटची संधी आहे. यस, फलंदाज नक्कीच होईल हा बाद. पहिला चेंडूवरती पहिला विकेट, पहिला गडी बाद. षटक क्रमांक पहिलं राहुल गोलंदाजीवरती गोलंदाज पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती नक्कीच राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला विकेट, कारण की कुठेतरी फटका फसला होता.
आदरणीय विकासजी भोईर सभापती मान फ्रॉम वर्ल्ड यांचा थोड्याच वेळात इथे शुभागमन होणार आहे. इथे मात्र चेंडू वन बाउंस निघून जातो सीमारेषे बाहेर चौकारा करिता चार धावा. तर दोन चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 64 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे चार या आकड्यावरती. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला, तदनंतर चौकार देखील पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती पुढचा चेंडू इथे बिट केलाय. इथे कमबॅक सुंदर आहे, पण मंजांचा इशारा काय तर वाईड. अतिरिक्त धाव दिली जाते आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला दोन पंच पाहायला मिळतात, दिनेशजी भोईर आणि संदीपजी मडवी. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. इथे फटका खूप सुंदर आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्र खाली गॅप हंटिंग केली गेली आहे आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर चौकार. दरम्यान आदरणीय विकासजी भोईर साहेब सभापती वळगावचे यांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, मी म्हटलं होतं ना की या टुर्नामेंटला खूप साऱ्या मान्यवरांची इथे उपस्थिती लागेल आणि वळगावचे सभापती आदरणीय विकासजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे. शुभागमन झालंय आपण पाहू शकाल. आदरणीय विकासजी भोईर साहेब सभापती वळगावचे हे एक डॅशिंग पर्सनॅलिटी, यांचं इथे शुभागमन झालंय. वेलकम, हार्दिक स्वागत आहे स्मृती चषक 2022-23 मध्ये. वेलकम सर. चला वळतोय मॅच मध्ये. धावसंख्या फळकावरती जोडली गेली ती म्हणजेच तब्बल 9 आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावली गेली आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळालेत. म्हणजे जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे टीम धोंडा वडवली संघाने. ज्या पद्धतीने फटकेबाजी केली होती टीम कोल्ह्याच्या पाड्या संघाने, त्या पद्धतीची फटकेबाजी धोंडा वडवली संघाने मात्र पलटवार द्यायला सुरुवात केली आहे आणि हे खरजे गरजेचं आहे. कारण की मैदानामध्ये तुम्हाला 64 धावा झळकवायच्या आहेत तर पहिल्या षटकाला तुम्हाला टार्गेट करावा लागेल. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा. पुढचा चेंडू इथे चांगल्या पद्धतीने हाताळलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केला जातोय, कलेक्ट केला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता ही गोलंदाज राहुल चेंडू राहुलच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न आहे, 9 धाव संख्या फळकावरती जोडल्यात. पाचवा चेंडू प्रगतीपथावरती, राहुल गोलंदाज स्ट्रायकर एंडला. हा चेंडू बॅटची इनर एज नक्कीच घेतली होती, पण यष्टीरक्षाला कुठेतरी चकवा देऊन निघून गेली अगदी डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेकरिता. आणि त्या एका धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, अगदी जाऊन पोहोचली ती 10. दुहेरी आकड्यात प्रवेश करते, एका विकेटच्या नुकसानवरती 10. पहिल्या विकेटचा जर विचार केला तर यश हा रनआउटच्या माध्यमातून कुठेतरी परतला गेला. तदनंतर कृतिक याने मात्र मॅचला कुठेतरी थांबून धरलाय. 5 चेंडूचा खेळ संपन्न, 10 प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, इथे देखील इनर एज होती आणि इथे थडमायच्या क्षेत्रामधून चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेकरिता. पहिला षटक संपन्न झालाय, 64 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या गेल्यात एका नेल्सन आकड्यावरती, एका विकेटच्या नुकसानवर 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा पाहायला मिळतात. एक विकेट देखील मैदानाच्या बाहेर आहे आणि षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज प्रशांत ज्याच्या बॅटमधनं या टुर्नामेंटचा वैयक्तिक सर्वाधिक धावा जोडला होता. यस अनंत आहे, माफ करा. प्रशांताने वैयक्तिक 45 धावा केल्या होत्या. कुठेतरी 5 धावांपासून अर्धशतक मागे राहिलं, कारण की तदनंतर बॉडी लँग्वेज देखील त्याची सांगत होती कुठेतरी थकला होता. कारण की पहिल्या षटकापासून कंटिन्युअसने खेळणं, कुठेतरी फिटनेसचा अभाव पाहायला मिळाला. कारण की ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये उतरताना फिटनेस खूप गरजेचं असतं. कारण की तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा फिटनेस हा तुम्ही कितपर्यंत खेळू शकता, तुमची किती षटक खेळण्याची क्षमता आहे हे दाखवत असतं.
आणि अनेकदा बघतोय ना की ज्यावेळेस चार षटकांच्या पाच षटकांच्या मॅच असतात अनेक असे खेळाडू आहेत जे दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी त्यांची बॉडी लँग्वेज कमी पाहायला मिळते. पण प्रशांताने खूप चांगल्या पद्धतीने धावा जोडल्या होत्या. वैयक्तिक 45 धावांचं योगदान दिलं गेलंय. संघाला पोहोचवलं गेलं 63 धावावरती. 64 धावांचं आव्हान देताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. आणि षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना अनंताच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती एक धाव, म्हणजे एकंदरीत जर बघितली गेली तर 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. चेंडू क्रमांक तिसरा, दुसरा हा चेंडू इथे कट केला. चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रेजरमध्ये मंद मंद गतीने चेंडूला क्षेत्ररक्षक कलेक्ट करतोय आणि फेकी करेपर्यंत एकच धाव. आणि ते एका धावेच्या जोराने 13 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बघा, 64 धावा तुम्हाला जोडायच्या असतील तर सिंगल डबल तर गरजेचं आहे. त्यात समवेत तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील, अटॅक करावा देखील लागेल. कारण की इथून तुम्हाला सिंगल डबल पोहोचवू शकत नाही. गरजेचं तर नक्कीच आहेत, पण मोठे फटके देखील गरजेचे आहेत, हे देखील बघावं लागेल. कारण की प्रत्येक चेंडूवरती जर इथून सिंगल डबल घेत राहिली तर कुठेतरी धावांचं डोंगर जे आहे ते सर करता येणार नाही. पुढचा चेंडू, हा ट्रॅकर इथे फटका फसलाय. झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यस कलेक्ट करतोय प्रशांतच्या नावावरती एक विकेट. शुभागमन होते आदरणीय शंकरजी खारिक साहेब या मैदानाला. बघा, हा क्रिकेटच्या पाठीमागचं प्रेम आहे. कारण की मी कालच्या दिवसामध्ये देखील म्हटलं होतं ना की माणूस कितीही मोठा झाला, व्यावसायिक दृष्टीने कितीही मोठे झाले, तरी पण क्रिकेटच्या पाठीमागचं प्रेम त्यांचे पाय जे आहे ते मैदानाकडे घेऊन येतात. गोलंदाज अनंत आपला पुढचा चेंडू घेऊन गती परिवर्तन स्लोवर चेंडू इथे ओळखला होता. फटका सुंदर आहे, ड्राईव्ह केला गेलाय चेंडूला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 14 आकड्यावरती. 64 धावांचा पटलाक करताना 14 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात, म्हणजे एकंदरी 50 धावांची अजून देखील गरज असेल. चार चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पाचवा चेंडू अनंत यांचा, स्ट्रायकर एंडला फलंदाज, ज्याने मात्र हे मोठे फटके इथून जोडले होते, ज्याच्यावरती खूप सारा कारोमदार असेल. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. एकच धाव एका धावेवरती रोखलं गेलंय, म्हणजे एका धावेने 15 आकड्यावरती धावसंख्या समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय. स्ट्रायकर एंडला फलंदाज कपिल पाहायला मिळतोय. कपिल ज्या पद्धतीने मैदानात शरीरयष्टी आहे, त्याला त्याच्या ताकदीचा उपयोग करावा लागेल, शक्तीचं प्रदर्शन करावे लागेल. शक्ती आणि युक्तीचा जेव्हा मेळ करेल तेव्हाच मात्र इथून चेंडू मोठे ट्रॅव्हल होऊ शकतात. हा चेंडू गती परिवर्तन, बघा म्हटलं होतं ना की कपिलच्या विरोधात तुम्हाला स्लोअर चेंडू हे चुकीचा पर्याय आहे. कारण की हा खेळाडू आपल्या शक्तीच्या जोरावरती खेळ दाखवू शकतो. इथे चेंडूला स्वीप केला गेलाय, चेंडू सरळ सीमारेषा बाहेर षटकाराकरिता. चला बोलतोय मैदानात पुन्हा एकदा. धावसंख्या या षटकाराच्या जोराने जाऊन पोहोचली गेली 21-21 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जोडल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर एका षटकाराच्या जोराने 10 या धावा जोडल्या गेल्यात, म्हणजे 21-21 या आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावरती असताना गोलंदाज समीरच्या हातामध्ये आता मात्र कार्यरत इथून पुढची जिम्मेदारी दिली गेली आहे. षटक क्रमांक तिसरं, स्ट्रायकर एंडला फलंदाज कृतिक आणि नॉन स्ट्रायकर एंडला कपिल, ही जोडी अगदी जर बघितलं गेलं तर अटॅक करू शकते. यांच्या दोघांकडे विस्फोटक फलंदाजी आहे. हा चेंडू फटका चांगला आहे, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषेबाहेर षटकाराकरिता 6 धावा.
सहा धावे ने धाव संख्या 27-27 कृतिक पुढचा चेंडू इथे यष्ट्या उद्वस्त इथे पलटवार खूप सुंदर आहे खूप चांगल्या पद्धतीचं एलिव्हेशन दिलं गेलं चेंडूला आणि सरळ यष्ट्यांचा वेद फलंदाज होतोय बाद बॅक टू दी डगआउट अगदी जर बघितला गेला तर पहिल्या षटकापासून अटॅक करत होता कृतिकच्या बॅटमनना फटके खूप चांगल्या पद्धतीने सजवले होते त्याला इथे कुठेतरी परतावं लागलंय पहिला चेंडू फेस करताना खूप चांगल्या पद्धतीने अगदी मिडविकेटच्या डोक्यावरनं आमच्या कॉम्बॉक्सला आमच्या मुख्य मंचाला भेट देणारा तो फटका होता पण तदनंतर पुढच्या चेंडूवरती कुठेतरी कृतिकच्या विरोधात हल्ला केला गेला आणि त्या हल्ल्यामध्ये कृतिकला परास्त केलं गेलंय धावसंख्या 64 धावांचा पटलाक करताना जाऊन जोडली गेली 27-27 आकड्यावरती नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला शैलेश वरती गोलंदाज साहिल समीर पुढचा चेंडू इथे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये एस्कलेट केला गेलाय चेंडू आणि क्षेत्ररक्षकाकडनं कलेक्ट केला गेलाय चेंडू आणि तदनंतर शैलेश हा पहिला चेंडू फेस करताना त्याला देखील परतावं लागलाय बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन विकेट कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं दोन विकेट हॅट्रिक देखील प्रस्थान केल्या पहिल्या विकेट हॅट्रिकचा जर विचार केला तर पहिली विकेट हॅट्रिक भूषण शेलार केएच ग्रुप झिडके याच्या माध्यमातून त्या षटकामध्ये सहा चेंडूवरती पाच विकेट घेतले होते ज्यामध्ये बॅक टू बॅक चार विकेट होते आणि दुसरी विकेट हॅट्रिकचा जर विचार केला तर बॉम्बे पाड्या संघाचा प्रदीप याच्या माध्यमातून पहिल्या तीन चेंडूवरती तीन विकेट पाहायला मिळाले म्हणजे एकंदरी कालच्या दिवसामध्ये दोन खेळाडू असे आहेत ज्यांनी विकेट हॅट्रिक जोडली गेली आहे तदनंतर जर विचार केला षटकार हॅट्रिकचा तर अजूनपर्यंत कोणी कंप्लीट नाही केलेली आहे कारण परन अगदी जर बघितलं गेलं सागरच्या बॅटमनं बॅक टू बॅक दोन षटकार निघाले होते पहिल्या मॅचमध्ये तदनंतर दुसऱ्या मॅचमध्ये अगदी अभिजित पाटील याच्या बॅटमधनं देखील दोन षटकार निघाले होते आणि तदनंतर जितेश पष्टे याच्या बॅटमधनं देखील म्हणजे तीन खेळाडू असे आहेत ज्यांनी बॅक टू बॅक दोन षटकार मारले होते पण तिसऱ्या षटकारासाठी कुठेतरी रोखलं गेलं होतं पुढचा चेंडू इथे विकेट हॅट्रिक घेण्याची शक्यता होती नक्कीच पण इथे चेंडू निघून गेलाय शॉर्ट थर्ड मॅचच्या रिजर्वमध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेकरिता आणि एका धावेच्या जोराने 28-28 ही धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे 64 धावांचा पाठलाग करताना षटक्रमांक तिसरा प्रगती पथावरती असताना चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत नक्कीच झालाय 28-28 ही धावसंख्या पाहायला मिळते चेंडू क्रमांक पाचवा आणि इथून विजयासाठी अजून 36 धावींची गरज असेल गती परिवर्तन स्लोवर चेंडू पुन्हा एकदा बॅट फिरवली होती चेंडू अगदी जर बघितला गेला तर तिथे वेग देण्याचा प्रयत्न होता पण वाईट प्लस वन अशा दोन धावा नक्कीच मिळतील आणि दोन धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली गेली 30 या आकड्यावरती म्हणजे अजून देखील 34 धावींची गरज असेल कपिल स्ट्रायकर एंडला त्याच्या बॅटमधनं मागच्या षटकामध्ये एक शेवटच्या चेंडूवरती एक गोड फटका पाहायला मिळाला सरळ सीमारेषे बाहेर कपिल काय करतो इथून पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज इथे वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न चेंडूला नक्कीच ड्राईव्ह केला गेला पण तदनंतर स्टॉप देखील खूप सुंदर पद्धतीने केला होता आणि त्याच्या जोरावरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये पाच चेंडूचा खेळ संपन्न झालाय 64 धावांची गवसणी घालताना धावसंख्या 30 फळकावरती जोडल्या गेल्यात इथून 34 धावांची गरज असेल हा चेंडू निर्णायक असेल इथे मोठा फटका येणं गरजेचं असेल इथे कपिलकडे अपील केली आहे पण पंचांचा इशारा काय तर यस इथून एक धाव कंप्लीट केली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांनी इशारा देखील केला आहे लेग बाईज आणि एका धावेच्या जोराने षटक देखील संपलं गेलंय 31 धावसंख्या फळकावरती जोडली आहे आता मात्र विजयासाठी सहा चेंडू आणि धावेंची गरज आहे ती 33 म्हणजे एकंदरी पाच मोठे फटके या षटकामध्ये जोडावे लागतील यस वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे आदरणीय विकासजी भोईर साहेब सभापती वळगावचे हे एक गोड नेतृत्व यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल मी आदरणीय सुजितजी तांदळे यांना विनंती करतोय की विकासजी भोईर यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे यस बघा म्हटलं होतं ना की क्रिकेटच्या पाठीमागचं प्रेम तुम्ही व्यावसायिक दृष्टीत किती यस कॅमेरामॅनला मी विनंती करतोय आमच्या मुख्य मंचाकडे वळायचं आहे जिथे मात्र विकासजी भोईर साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातो आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल सभापती वळगावचे हे एक गोड नेतृत्व
क्रिकेट च्या पाठीमागचं प्रेम आणि तदनंतर बोरपाडा गावच्या पाठीमागचं प्रेम हे इथपर्यंत त्यांना घेऊन आलंय. त्यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातो सुजीजी तांदळे यांच्या माध्यमातून. तर आदरणीय शंकरजी खारिक साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला. ओके ओके. धावसंख्या फळकावरती जोडली आहे 31. इथे गोलंदाजीवरती शरद पहिला चेंडू एक धाव कंप्लीट केली गेली आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला कन्वर्ट केला होता. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि इथून दोन धावा सुखरूप पद्धतीने पूर्ण केल्या गेल्या आणि या दोन धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 33 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला कपिल. पहिला चेंडूचा खेळ संपन्न झालाय. दोन धावा जोडल्या गेल्यात. विजयासाठी अजून देखील 31 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 31 धावा. कपिल पुढचा चेंडू. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. फटका एकच धाव मिळेल आणि त्या एका धावेच्या जोराने धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. ज्यावेळेस टीम धोंडा वडवली संघ क्षेत्ररक्षण करत होताना त्यात चुका ज्या केल्या गेल्या त्या चुकांवरती आता मात्र इथे मात करता आली नाही. कारण की वारंवार झेल सोडल्या गेल्या. वारंवार रनआउटची संधी देखील घालवली गेली आणि त्याच्या जोरावरती टीम कोल्ह्याचा पाडा संघाची एक चांगली मजबूत परिस्थिती निर्माण केली गेली आणि त्या जोरावरती कुठेतरी टीम दत्तकृपा धोंडावडी संघाला आता नमवावं लागलंय. आता झुकावं लागलंय कारण की परिस्थिती आता मात्र बदलली आहे. पुढचा चेंडू. इथे लसित मलिंगाच्या स्टाईलने त्या अँगलने साईडआर्म ऍक्शनने मात्र गोलंदाजी केली जाते. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचा क्रमांकाचा जर विचार केला तर 5 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत 34 धावा जोडताना. धावसंख्या फळकावरती 34 अजून 30 धावांची गरज असेल. इथे देखील कपिलच्या बॅटमध्ये खूप सुंदर फटका आहे. कुठेतरी कपिलला आधी उतरवावं पाहिजे होतं कारण की ज्या पद्धतीने चेंडूला मेडल करतोय ज्या पद्धतीने क्षेत्र हेरतोय ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय मी म्हणेन की कपिलला कुठेतरी पहिल्या षटकापासून अटॅक करण्यासाठी पाठवायला हवं होतं. ही रणनीती गरजेची आहे कारण की कर्णधाराने आपल्या खेळाडूमध्ये मी कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता ना की कर्णधारचं पद त्याला दिलं जातं जो आपल्या संघाला बांधतोय. ज्या संघाला प्रत्येक खेळाडूची ॲबिलिटी माहिती असते कुठल्या पद्धतीने कुठल्या वेळेवरती कोणाला यूज करायचं हे कर्णधाराला ठाऊक असतं आणि इथे कर्णधाराकडनं कपिलला कुठेतरी आधी पाठवायला हवं होतं पण एंडिंगला ठेवलं गेलं. काहीतरी वेगळी रणनीती असेल आणि पण त्या रणनीतीवरती कुठेतरी दत्तकृपा धोंडावडवली अयशस्वी ठरलाय. पण आजची हार